इयत्ता दहावी मराठी अक्षर भारती धडा नंबर अकरा जंगल डायरी लेखक अतुल धामणकर तारीख सत्तावीस मे एकोणीसशे सत्त्याण्णव वेळ सकाळी सहा ते नऊतीस कोळसा परिक्षेत्र ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर आज पहाटेच कोळसावन विश्रामगृहातून बाहेर पडलो गावातून टोंगे वनरक्षक आणि त्यांचा सहकारी वनमजूर येताना दिसले वनरक्षक येताच आम्ही डावीकडं जाणारा झरी रस्ता धरला समोर चालणारा वनमजूर अचानक थबकला मी प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं तर त्यानं रस्त्याकडं बोट रोखलं नुकत्याच गेलेल्या एका मोठ्या बिबळाची ताजी पावलं तिथे उमटली होती हा एक नर असून आम्ही पोहोचण्याच्या तासाभराआधीच इथून गेला असावा मी चौफेर पाहिलं पण मला तरी काही दिसलं नाही अचानक मला जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशी हलचाल जाणवली मी सगळ्यांना हातानंच थांबायची खूण केली दुर्बीण डोळ्यांना लावल्यावर ती हालचाल स्पष्ट झाली तिथं एका तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळा बसला होता पण त्याचा रंग आसपासच्या परिसराशी एवढा मिसळून गेला होता की त्याची शेपूट जर हल्ली नसती तर तो मला मुळेच दिसला नसता त्याची पाठ आमच्याकडे होती त्यामुळे त्याने अद्याप आम्हाला पाहिलं नव्हतं पण तेवढ्यात टोंगे वनरक्षकांचा पाय एका वाळक्या काटकीवर पडला आणि कट असा आवाज झाला तिखट कानांच्या बिबळ्याने तो आवाज ऐकताच वळून पाहिलं आणि एकाच झेपेत तो जंगलात अदृश्य झाला बिबळ्याच्या निरीक्षणांची चांगली संधी हातची गेली म्हणून मी हळहळलो टोंगे यांना शर्मिंद झाल्यासारखं वाटलं आम्ही लगेच पुढे निघालो थोड्याच अंतरावर रायबाकडे जाणारा रस्ता उजवीकडे वळत होता तो रस्ता धरला आणि जंगल आणखीच दाट झाल्यासारखं वाटलं इथं दोन तीन नाले असल्यानं झुडपांची दाटी जास्तच जाणवते तसंच त्या नाल्यांमध्ये थोडं पाणी साचून राहत असल्यानं तिथं कुठलाही वन्यप्राणी दिसण्याची शक्यता होती त्यामुळं आता सावधपणे पावलं टाकणं आवश्यक होतं कालच संध्याकाळी विश्रामगृहावर गप्पा मारताना टोंगेंनी मला त्या परिसरात चार पिल्लं असलेल्या वाघिणीबद्दल सांगितलं होतं तेव्हापासूनच मला कधी तिथे जातं असं झालं होतं प्रचंड उष्णतेचे दिवस असल्यानं वाघासारखं जनावर पाण्याच्या आसपासच वावरतं तशातच लहान पिल्लं असल्यानं या वाघिणीला त्यांना पाण्यापासून जास्त दूर नेणं देखील शक्य नव्हतं पण लहान पिल्लं असणारी वाघिण ही जंगलातलं सगळ्यात धोकादायक जनावर पिल्लांच्या संरक्षणासाठी ही सजग आई कुणाचा देखील घ्यायला मागं पुढं बघत नाही त्यामुळं सुकलेल्या नाल्यात उतरताना माझ्या मनावर एक अनामिक दडपण आलं होतं दहा बारा पावलंच चाललो असू मला नाल्यातील ओलसर चिखलात मांजरापेक्षा मोठ्या आकाराची अनेक पावलं उमटलेली दिसली मी झटकन पुढं जाऊन वाकून बघितलं या पिल्लांच्याच पाऊल खुणा होत्या त्या पग मार्क्सकडं बघून लक्षात आलं की ते काल रात्रीचेच आहेत याचा अर्थ स्पष्ट होता वाघिण अद्याप आपल्या पिल्लांसह याच परिसरात वावरत होती आता मी ती पिल्लं बघायला चांगलाच अधीर झालो होतो इथून सुमारे शंभर सव्वाशे पावलांवर नाल्यात थोडंसं पाणी असल्याचं मला माहीतच होतं ही वाघीण तिथंच सापडण्याची शक्यता होती त्यामुळं आता तिकडे जाताना खूपच सावधगिरी बाळगणं आवश्यक होतं जमिनीवर सर्वत्र पानगळीमुळे पडलेला वाळका पाचोळा साचून होता त्यावरून पाय न वाजवता जाणं ही एक मोठीच कसरत होती पानवठा जसा जवळ आला तसं माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं पुढं काय दिसेल या जाणिव्यानंच माझा घसा कोरडा पडला इतरांची अवस्था काही वेगळी नव्हती आम्ही सगळ्यांनीच एकमेकांकडं बघत चौकस राहण्याची डोळ्यांनीच खूण करून सूचना केली आता एक एक पाऊल टाकताना मनावरचं दडपण अधिकच वाढत होतं कुठंतरी झाडाच्या बुंद्याआड जांभळीच्या झुडपात लपलेली वाघीण रागानं गुरगुरत क्षणार धात अंगावर येणार असंच वाटत होतं वाऱ्यानं हळूच होणारी पानांची सळसळ देखील मोठी वाटत होती आता जणू सगळा काळच थांबला असावा असं वाटत होतं ओ अचानक नाल्याच्या पलीकडून आलेल्या या बारीक आवाजानं मी जागीच थबकलो माझ्या अंगावर सरसरून काटा आला एक वर्षाच्या वाघांच्या अभ्यासानं आणि अनुभवानं हे ठाऊक होतं की हा वाघिणीचा आवाज आहे ती या आवाजानं आपल्या पिल्लांना बोलवत असावी अचानक पाण्यात धपकन काहीतरी पडल्याचा पाथ धप आवाज आला मी पानवठ्याकडे पाहिलं आणि आश्चर्यानं थक्कच झालो एका पिल्लानं बाजूच्या जांभळीच्या झाडेतून थेट पाण्यात उडी घेतली होती लगेच त्याच्या पाठोपाठ उरलेली तीनही पिल्लं धपाधप पाण्यात उतरली आईचा आश्वासक आवाज त्यांच्याकरता उत्साहाचं वारं भरणारा ठरला होता वाघेण रात्रीच पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारीसाठी गेली होती या परिसरात दुसरे नरवाघ बिबळा रानकुत्री अशा पिल्लांच्या संभाव्य शत्रूंचा राबता होताच त्यामुळं तिलाही खबरदारी घेणं आवश्यकच होतं वाघांच्या लहान पिल्लांना इतर भक्षकांपासून खूपच धोका असतो त्यामुळं वाघेण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल भलतीच दक्ष असते आता ती रात्रभर जंगलात फिरून पिल्लांजवळ परत आली होती आईची हाक ऐकताच आई अजूनवर दडून बसलेली पिल्लं खिळकरपणे तिच्याकडे झेपावली होती तेवढ्यात नाल्याच्या डावीकडच्या विरळ बांबूंमधून मला वाघीण येताना दिसली ती सरळ पाण्याजवळ आली आणि वळून पाण्यात बसली रात्रभरच्या वाटचालीनं थकून ती विश्रांती घेत होती पण पिल्लांच्या उत्साहाला आई बघताच उदाहरण आलं होतं त्यातील एका पिल्लानं तर वाघिणीच्या पाठीवरच उडी घेतली पण तिथून घसरल्याने ते धपकन पाण्यात पडलं तोंडावर पाणी उडताच वाघिणीने मंदपणे गुरगुरून नापसंती व्यक्त केली पण पिल्लांना त्यांच्याशी काही देणं घेणं नव्हतं त्यांचं आईच्या भोवती जबरदस्त दंगा धोपा सुरू झाला साधारणतः कुत्र्यापेक्षा लहान आकाराची ही पाच महिन्यांची पिल्लं होती या वयात लहान मुलं जशी खेळकर असतात तशीच ही खेळकर होती एकमेकांचा पाठलाग करणं मारामारी करणं पाण्यात उड्या घेणं असे खेळ सुरू झाले मध्येच आई वळून एखाद्या पिल्लाला मायेनं चाटत होती थोडा वेळ बसल्यावर ती पटकन उभी राहिली डोकं वळवून तिने हळूच ऑ असा आवाज केला हा पिल्लांना मागं येण्याबद्दलचा इशारा होता लगेच वळून ती चालायला लागली हिनं जंगलात कुठंतरी नक्कीच एखादं सांबर रानगवा नीलगाय रानडुकराची शिकार साधली असावी पण अशी शिकार जड असल्यानं ती उचलून पिल्लांपर्यंत आणणं शक्य नसतं त्यामुळं पिल्लांजवळ येऊन घटकाभर पाण्यात बसून तिनं विश्रांती घेतली होती आणि आता ते पिल्लांना त्या शिकारीकडं घेऊन जात होती या चार पिल्लांसोबतच स्वतःचं पोट भरण्यासाठी तिला सतत कोणती कोणती शिकार करणं आवश्यकच होतं त्या कलेत ही चांगली पारंगत होती वाघिणीनं ना नाला पार करून बांबूच्या गंजीत पाय ठेवला आज शिरण्याआधी तिनं वळून पिल्लंसोबत येत आहेत की नाही हे पाहून घेतलं दोन पिल्लं तिच्या मागोमाग निघाली होती पण दोघांना अद्याप भान नव्हतं ती पाण्यातच एकमेकांशी खेळण्यात दंग झाली होती वाघिणीनं परत त्यांना बोलावणारा आवाज काढला आईच्या या आवाजाबरोबर दोन्ही पिल्लांनी आपला खेळ थांबवला आणि पळत सुटली दोनच मिनटात पिल्लांना घेऊन वाघिण जंगलात दिसेनाशी झाली आज मी वाघिणीतल्या आईची एक वेगळीच झलक बघितली होती माझ्या व्याघ्र अनुभवात मोलाची भर घालणारा हा अनुभव होता साप्ताहिक सकाळ दिवाळी अंक दोन हजार सोळा थँक्यू